नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सच्या चार्ट अनालिसिस मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, उद्या मंगळवार आहे आणि निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेसची उद्या वीकली एक्सपायरी आहे. आय थिंक मला वाटतं की 2023 ची निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेसची ही एक वन ऑफ द बेस्ट एक्सपायरी जी आहे ती होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. कारण का मी असं का म्हणतोय ते पण सांगतो. मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा चार्ट बघत असाल तर बँक निफ्टी इंडेक्सचा चार्ट जो आहे 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि वरती 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला आज टेस्ट केले. दुसऱ्या बाजूला निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज झाले. पण मित्रांनो, दुसऱ्या बाजूला निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेसचा जर इंडेक्स बघितला तर हा इंडेक्स अजून पण लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणजे फ्रायडेला जे मार्केटमध्ये सेलिंग आलं होतं ते सेलिंग अजून पण निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेसला ऑब्झर्व करण्यात आलेलं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये एक जबरदस्त ड्यू अपसाईड मुवमेंट जी आहे ती पेंडिंग असल्याचं इंडिकेशन जे आहे ते आपल्याला या डेटा पॉईंटमध्ये काय होतं या ठिकाणी क्लिअरली दिसून येते. आज देखील मित्रांनो निफ्टी इंडेक्सनं आउट परफॉर्म केले, दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्सनं सेकंड परफॉर्म केले, पण थर्ड नंबरला जो आहे निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेसचा इंडेक्स आहे. म्हणजे याचा अर्थ उद्या वीकली एक्सपायरीसाठी एक जबरदस्त सेटअप निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये तयार झाले. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला झिरो टू हिरोचा जबरदस्त ट्रेड जो आहे तो पॉसिबल काय होऊ शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळू शकतो, तो कुठं मिळू शकतो, कोणत्या पद्धतीनं ट्रेड मिळू शकतो, कोणत्या लेवल त्यासाठी इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सचा जर चार्ट बघत असाल तर या ठिकाणी मार्केटचं 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे आणि वरच्या साईडला साधारणतः 18,800 ते 18,900 दरम्यान साधारणतः 10 डे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज प्लेस्ड आहे. म्हणजे ही जी दोन मुव्हिंग एव्हरेजेस आहेत 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ऑलमोस्ट सेम लोकेशनला प्लेस्ड आहेत आणि हा मार्केटसाठी काय असणार आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे. आणि आय थिंक मला वाटतं की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट जरूर एकदा काय करू शकतं, हे जे मुव्हिंग एव्हरेज आहे 20 डे 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ह्याला टेस्ट करायचा प्रयत्न करेल आणि ह्याला जर टेस्ट करून वरती निघालं तर जरूर मार्केट एकदा 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कडे देखील काय करेल जाण्याचा प्रयत्न करेल असं क्लिअरली ह्या डेटा पॉईंटमध्ये सध्याला आपल्याला दिसत आहे. मग मित्रांनो, या ठिकाणी जर निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सचा चार्ट जर अजून तुम्ही बारीक पद्धतीनं जर थोडा केअरफुली वॉच केला तर तुम्हाला अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळेल किंवा चार्टवरती दिसेल. काय दिसतंय तर मार्केटने मित्रांनो या ठिकाणी ऑलमोस्ट डबल बॉटम फॉर्मेशन जे आहे ते निफ्टी फिनान्शियल सर्व्हिस इंडेक्सने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे 18,600 हा शॉर्ट टर्मसाठी स्ट्रॉंग सपोर्ट झोन म्हणून काम करतोय आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो विशेषतः 22 डिसेंबरचा जर विचार केला तर 22 डिसेंबर पासून आज साधारणतः मित्रांनो 9 जानेवारी पर्यंत मार्केटला 18,800 ही लेवल अपसाईडला क्रॉस करता आलं नाही. काय सांगतोय मी, 18,800 ही लेवल मार्केटला अजूनपर्यंत अपसाईडला क्रॉस करता आलं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ या ठिकाणी मित्रांनो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो आहे, जो इन्स्टिट्यूशनल रेजिस्टन्स आहे, चार्टिकल रेजिस्टन्स आहे आणि ज्यामध्ये ओआयचा देखील स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो आपल्याला क्लिअरली काय होतो या ठिकाणी इंडिकेट होतोय. मग मित्रांनो, मला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये जर ट्रेड टाकायचा असेल आणि ह्याच्यामध्ये जर चांगला प्रॉफिट अर्न करायचा असेल तर त्यासाठी मला कोणती लेवल आणि कोणता ऑप्शन विचारात घेणं गरजेचं आहे हे पण आपण काय करू या ठिकाणी बघू. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जसं 18,800 वरती जायला सुरू करेल तसं तुम्हाला 18,800 एक कॉल ऑप्शन जो आहे तो काय करायचा आहे, निफ्टीचा रडार वरती ठेवायचा आहे, वॉच लिस्टला ठेवायचा आहे. हा ऑप्शन मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साधारणतः 34 रुपयाला काय झालाय या ठिकाणी क्लोज झालाय. मित्रांनो, हा जो ऑप्शन आहे जसा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय सांगतोय जरा काळजीपूर्वक ऐका. हा ऑप्शन उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जसा साधारणतः 50 वरती जायला सुरू करेल, काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, जसा हा ऑप्शन उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 50 किंवा 51 वरती जायला सुरू करेल तसं तुम्हाला ह्या ऑप्शन मध्ये काय करायचंय, सीई ऑप्शन बाय करायचंय आणि हा ऑप्शन बाय केल्यानंतर मित्रांनो तुमचा ह्याच्यामध्ये मॅक्झिमम जो एसएल येईल हा 30 रुपयांचा एसएल येईल. किती रुपयाचा? 30 रुपयाचा. म्हणजेच बाईंग केल्यापासून डाऊन साईडला 30 रुपयाचा प्रीमियम जर स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्हाला एक्झिट करायचंय. म्हणजे फक्त आणि फक्त तुमची जी रिस्क असेल ह्या ऑप्शन मध्ये फक्त आणि फक्त 20 पॉईंटची रिस्क घेऊन काय करायचंय तुम्हाला ह्याच्यात एंट्री घ्यायचे. पॉसिबल हा जो ऑप्शन आहे मित्रांनो ह्या ऑप्शन मध्ये जे तुम्हाला उद्याचं टार्गेट मिळेल हे साधारणतः 130 ते 160 दरम्यान तुम्हाला काय होईल याच्यामध्ये
टार्गेट अपसाईडला मिळणार आहे पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्यामुळे ह्या टार्गेटसाठी काय करायचं तुम्हाला उद्या प्ले करायचं आहे. मित्रांनो ह्या टार्गेटसाठी एक जबरदस्त अपसाईडला जो मोमेंटम जनरेट होईल उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी हा कधी आणि कशा पद्धतीने तयार होतो हे बघणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. मित्रांनो मला वाटतं की मार्केट जर 18,817 जर वरती निघालं तर तिथून खऱ्या अर्थानं एक शॉर्ट कव्हरिंग रॅलीला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये काय होईल सुरुवात होईल. आणि त्या कंडिशनला मित्रांनो मला जो टार्गेट भेटणार आहे वरती 18,790 हे पहिलं टार्गेट मिळणार आहे. त्यानंतर 18,800 पहिलं टार्गेट जे मला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी अपसाईडला मिळेल. मला मुळात मित्रांनो मार्केटवर जो बुलिश व्ह्यू ठेवायचा हा कुठून ठेवायचा आहे 18,817 वरून. ओके 18,817 वरती जर मार्केट निघालं तर 18,890 हे पहिलं टार्गेट मिळेल. ओके 18,890 जर वरती मार्केट निघालं तर 18,960 हे पॉसिबल टार्गेट मिळेल. आणि त्याच्या जर वरती मार्केट निघालं तर पॉसिबल तुम्हाला 19,000 टार्गेट जे आहे ते काय होणार आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये मिळणार आहे. पण मित्रांनो त्यासाठी गरज काय आहे, सगळ्यात महत्वाचं गरज आहे इथून वरती निफ्टी फायनान्शियल इंडेक्सला 18,817 वरती पहिल्यांदा जावं लागेल. जसं 18,817 वरती मार्केट जायला निघेल तसं मार्केटवर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी बुलिश व्ह्यू ठेवायचा आणि कॉल ऑप्शन बाय करायचं आहे. मित्रांनो दुसऱ्या बाजूला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा जो इंडेक्स आहे ह्या इंडेक्समध्ये तुम्हाला पुट ऑप्शन बाय करायला देखील एक खूप चांगली संधी जी आहे ती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी पॉसिबल काय होऊ शकते त्या ठिकाणी मिळू शकते. मग ही जी संधी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळणार आहे ही कुठून मिळणार आहे, कोणत्या लेवलवरून मिळणार आहे हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा इंडेक्स जसा 18,690 खाली जायला सुरू करेल तसं ह्याच्यामध्ये तुम्ही 18,600 पुट ऑप्शन बाय करू शकता किंवा 700 पण पुट ऑप्शन बाय करू शकता. या ठिकाणी पॉसिबल तुम्हाला टार्गेट मिळेल पहिलं 18,640 त्यानंतर 18,600 आणि त्यानंतर मित्रांनो 18,540 हे पॉसिबल टार्गेट काय होऊ शकतं तुम्हाला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मिळू शकतं. त्यामुळे मित्रांनो उद्या झिरो टू हिरोचा जर ट्रेड घ्यायचा असेल आणि झिरो टू हिरोच्या ट्रेडमध्ये जर तुम्हाला उद्या 56 फाडके पैसा बनवायचा असेल तर त्यासाठी पुटचा देखील एक ऑप्शन मी तुम्हाला वॉचलिस्टला ऍड करून तो रडारवर ठेवायला सांगतोय. तो ऑप्शन असेल मित्रांनो 18,700 पी जो आहे तुमचा फिन निफ्टीचा हा तुम्हाला उद्या रडारवर ठेवायचा आहे. आणि ह्या ऑप्शनमध्ये जे तुम्हाला एंट्री घ्यायची आहे ही एंट्री तुमची साधारणतः कुठून होईल मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मार्केटचं आजचं क्लोजिंग जे आहे ना हे कुठं आहे 18,731 आहे आणि आपल्याला 18,700 पुट ऑप्शन काय करायचं आहे उद्या बाय करायचा. मित्रांनो हा पुट ऑप्शन तुम्हाला जर बाय करायचा असेल तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असेल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा ऑप्शन बाय करायसाठी कुठं 116 वरती हा ऑप्शन निघाला का बाय करा. त्याच्यामध्ये तुमचा जो एसएल येईल ना हा फक्त आणि फक्त 16 पॉईंटचा येईल. म्हणजे हा ऑप्शन जर 100 खाली निघाला तर तुम्हाला ह्याच्यातून काय करायचं आहे एक्झिट करायचं हे पहिल्यांदा काय करा. म्हणजे 16 पॉईंटचा तुमचा ह्याच्यामध्ये एसएल असेल. 100 जर खाली निघाला तर ह्या ऑप्शनमध्ये थांबू नका. परत जर 116 वरती निघाला तरी जरूर बाय करा. ह्या ऑप्शनमध्ये देखील ऑलमोस्ट डबलचं टार्गेट या ठिकाणी क्लिअरली स्क्रीनवर दिसून येते. त्या पद्धतीचा जर मार्केटमध्ये मोमेंटम तयार झाला. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना कधीही तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल ऑप्शन ट्रेडिंगसाठी यूज करू नका. त्याचबरोबर ऑप्शन ट्रेडिंग करत असताना स्टॉप लॉस कंपल्सरी यूज करा. धन्यवाद. थँक्यू.